येवला शहर पोलीस पथकाकडून अवैधरित्या वाहतूक होणारी देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. येवला शहर पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पारेगाव रोडीतून दुचाकीवरून अवैधरित्या देशी विदेशी दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दुचाकीसह दोन जणांना ताब्यात घेत जवळपास 28,000 रुपयांची अवैध दारू तसेच दुचाकी असा एकूण 68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास येवला शहर पोलीस ठाणे करत आहेत. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपांडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरकेलकर साहेब तसेच मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात दारूबंदी अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले असताना आज रोजी आमच्या शोधपथकास मिळालेल्या माहितीवरून येवला शहरातून पारेगाव रोडकडे दोन इसम हे आपल्या मोटरसायकलने देशी दारूचा साठा घेऊन जात असल्याबाबत बातमी प्राप्त झाली होती. त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही शोधपथकाचे अंमलदार यांना रवाना केले असता त्यांना काकड हॉस्पिटलचे पुढे रोडवर दोन इसम हे एका मोटरसायकलवर विदेशी दारूचा साठा घेऊन जात असताना मिळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी दारूच्या आणि बियरच्या बॉटल्स असा जवळपास 28,135 रुपयाचा मुद्देमाल आणि त्यांच्या ताब्यातील एक मोटरसायकल 40,000 रुपये किमतीची असा 68,135 रुपयाचा मुद्देमाल येवला शहर पोलिसांना कारवाई करून ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.